एक महत्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेतल्या काही कंत्राटदारांवरती आयकर विभागानं धाडी टाकल्याचं कळत आहे. या धाडीत कंत्राटदारांकडे बेहिशेबी संपत्ती आढळली आहे. मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांवरती नेहमीच गैरव्यवहाराचा आरोप होत आलाय. याआधीही रस्ते विकासाच्या कामात शेकडो कोटींचा गैरव्यवहार सिद्ध झालाय. या प्रकरणी काही कंत्राटदारांना काळ्या यादीतही टाकलं गेलंय. तरीही इतर कोणत्याही संस्थांची चौकशी केली नव्हती. पण आता बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी 35 अधिक कंत्राटदारांवर गुरुवारी संध्याकाळी कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. या घडीची महत्वाची बातमी, मोठी बातमी, 35 अधिक कंत्राटदारांवरती आयकरच्या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, बीएमसीच्या कंत्राटदारांवरती अखेर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत, काय अधिक माहिती आहे? मुंबई महापालिकेतील सर्वच विभागाचे कंत्राटदार हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहेत. अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणामध्ये ते आरोपी झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. अनेक घोटाळे झाल्याचे देखील सिद्ध झालेलं आहे. खास करून रस्ते विभागातील कंत्राटदार हे प्रामुख्यानं लक्ष ठरले होते. यामध्ये जवळपास 100 कोटींचा घोटाळा झाल्याचं 3-4 वर्षापूर्वीच समोर आलं होतं. परंतु आतापर्यंत कुठल्याही इतर चौकशी समितीनं त्यांच्यावर धाड टाकली नव्हती. परंतु बेहिशेबी मालमत्ता सापडल्या प्रकरणी या जवळपास 35 अधिक कंत्राटदारांवर आयकर विभागानं धाडी टाकलेली आहे, ज्यामध्ये अनेकांकडे बेहिशेबी संपत्ती मालमत्ता सापडल्याचं समोर येत आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आता बीएमसीच्या कंत्राटदारांचा गैरव्यवहार उघड झालेला आहे. धाडीत बेहिशेबी अशी मालमत्ता देखील सापडलेली आहे. 35 अधिक कंत्राटदारांवरती आयकर विभागानं धाडी टाकलेल्या आहेत.